नमस्कार मित्रांनो, कदम ॲग्रो फार्म्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, काठेवारी शेळी खरेदी करताना त्याला काय काळजी घ्यायची किंवा काय चेक करायचं, काय चेक पॉईंट आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर मित्रांनो, शेळी घ्यायच्या अगोदर कोणती शेळी असू द्या तर ही गोष्टी चेक करा आणि मग शेळी खरेदी करा. तर मित्रांनो, सर्वप्रथम काठेवारी शेळी खरेदी करताना शेळीची शिंग बघा. शेळीची शिंग पिळदार जशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतात अशी पाहिजेत. काठेवाडीमध्ये पण तीन प्रकार असतात, कायकांची उभी असतात, कायकांची पाठीमागे झुकलेली असतात. तर कुठलेही चालते, शक्यतो पाठीमागे झुकलेली काळ्या रंगाची शेळी आणि तिच्या अंगावर केस असावेत किंवा काळेच केस कटिंग केलेले असतात. तर शिंगापासून सुरुवात जर केली तर शेळीची उंची जास्त पाहिजे, लांबी जास्त पाहिजे. आणि अजून एक, शेळीची जी कास असते तर काय असते, ज्या शेळीला दुधाचं प्रमाण जास्त असतं त्या शेळीला मस्टर्ड होण्याची चान्सेस जास्त असतात. म्हणजे तिचा एखादा थन खराब होणे किंवा त्या थनातून रक्त येणे, दूध न येणे किंवा असे जसं धागा असतो त्या प्रकारे निघणे. तर मित्रांनो, ह्या गोष्टी बघायच्या. कारण काठेवाडीमध्ये आत्तापर्यंतच्या माझ्या अनुभवानुसार सगळ्यात जास्त प्रॉब्लेम हा मस्टर्डचा येत आहे, म्हणजे तिचं कास खराब असणे किंवा एकच कास चालू असणे. तर मित्रांनो, खरेदी करताना प्रथम शेळीची कास तपासा किंवा शेळी कासाला हात लावल्या उडी तर मारत नाही, किंवा जर उडी मारत असेल तर म्हणजे ती दुखत असेल. तर यासारख्या गोष्टी आहेत किरकोळ, याच्यावर लक्ष द्या. दुसरी गोष्ट, शेळीची कासाला मोठी असावी, म्हणजे जर गाभण असं व्यायला झाली असेल तर कास मोठी दिसणारच. आणि उंची जास्त असावी, लांब असावी. आणि मित्रांनो, ही शेळी घेताना अजून एक प्रॉब्लेम असतो की शेळीच्या जर पायात नखीत जर काही प्रॉब्लेम असेल तर शेळीला चालता येत नाही. तर नखी विकी चेक करायचे की बाबा ही नखी कुठं वाढलेलीच नाही तर किंवा त्यात काठा लागला असेल तील ते कायमची जादू असते, अशा बऱ्याच गोष्टी दिसतात. तर मित्रांनो, या गोष्टीचे जे चेक पॉईंट आहेत. आणि अजून काही जर माहिती लागली तर पर्सनल तुम्ही माझ्याबरोबर बोलू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, चाळीसगावचं बाजार सुरू आहे. जर ज्याला कुणाला मोठ्या प्रमाणात शेळ्या खरेदी करायच्या आहेत ते चाळीसगावमध्ये या, त्यांना मी तिथे भेटू शकतो. योग्य त्या तुम्हाला किमतीमध्ये चांगल्या शेळ्या तिथे मिळतील. मित्रांनो, जर तुमची तयारी असेल तर तुम्ही चाळीसगावमधून शेळ्या खरेदी करू शकता, कोणतीही अडचण नाही. मित्रांनो, फक्त दोन तीन गोष्टी चेक करायच्या आणि मग शेळी खरेदी करायची. शेळीचं दुधाचं प्रमाण, कासेचा मस्टर्ड, सर्वात मेन कासेला जो प्रॉब्लेम आहे तो, बाकी काही होत नाही शेळीला. आणि पाय लंगडी बिंगडी नसावी, यासारख्या गोष्टी चेक करा आणि शेळी खरेदी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवीन व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार.